आणि ज्योतिष हे एकमेकांना परस्पर पूरक आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. आपल्या शास्त्रानुसार किंवा आपल्या हिंदू धर्मानुसार आपला जो जन्म आहे किंवा आपलं जे लिव्हिंग आहे हे पुनर्जन्मावर आधारित आहे. कर्मण्येवाधिकार असते, म्हणजे कर्म करावंच लागेल, कर्म तर काही कोणाला चुकणार नाही. प्रत्येक घराचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. पहिलं घर म्हणजे ज्याला आपण लग्न म्हणतो, हे 12 घरं झाले, याच्यासोबत 9 ग्रह आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. जर कुणाचा विवाह होत नाही आहे तर त्यासाठी त्याने काय म्हणजे ते कसं होऊ शकतो? तिथेही जर विवाहाचं प्रॉमिस फुलफिल होत असेल तर आपल्याला तिथून अंदाज लावता येऊ शकतो की या जे तुम्ही जन्माला येताना जे काही सोबत आणलं आहे, जी काही ग्रह पोझिशन सोबत आणलेली आहे त्याला स्टॅटिक म्हटलं जातं. जे वरती जी ग्रहांची परिस्थिती सुरू आहे, फिरणं सुरू आहे, त्याला गोचर म्हटलं जातं किंवा ट्रान्झिट. हॅलो गाईज अँड वेलकम टू पॅन्टरू चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मनीष कुमार सर. सरांचा ज्योतिषवर पण खूप चांगला अभ्यास आहे आणि त्याच्यासोबत न्यूमरॉलॉजीवर पण आपण एक पॉडकास्ट त्यांच्यासोबत केलेला आहे. आणि आता जो आजचा जो टॉपिक आहे आपला तो असा आहे की ज्योतिष आणि घरात होणारे वादविवाद, पतीपत्नीचे होणारे वादविवाद आणि त्याच्यातून होणारे घटस्फोट, तर या सर्व गोष्टींचा आज आपण चर्चा करणार आहे सरांसोबत की कसं ते अवॉइड केलं जाऊ शकतं किंवा कोणत्या गोष्टींमुळे ते सगळं होतं. तर सर, सगळ्यात पहिले तर वेलकम तुम्हाला. नमस्कार. येस येस. तर सर, ज्योतिष म्हणजे काय? काय सांगतं ज्योतिषबद्दल? ज्योतिषच्या नावातच जर तुम्ही त्याची फोड केली ना तर ज्योती आणि ईश. बर. ईश म्हणजे ईश्वर आणि ईश्वराची ज्योती. ईश्वराची जी ज्योती आहे त्याला ज्योतिष म्हटलं जातं. किंवा वेद आहेत 4 प्रकारचे. वेदांग हे सुद्धा ज्योतिषला एक नाव आहे, म्हणजे वेदांचं अंग. ज्योतिष म्हणजे वेदांचं अंगसुद्धा आहे. आणि स्पेसिफिकली बोलायचं झालं तर वेदांचे जे नेत्र आहेत ते ज्योतिष आहे, म्हणजे वेदनेत्र. तर ही ज्योतिषची व्याख्या आहे. बरोबर. आता ही व्याख्या अतिशय सूक्ष्म सांगितली मी. ज्योतिष खूप व्यापक आहे, म्हणजे या दरेवर असा पार्टच नाही, असा टॉपिकच नाही की जो ज्योतिषच्या पॅरामीटरमध्ये येत नाही. पण तुम्ही नुसतं मला फक्त विचारलं की ज्योतिष काय आहे तर त्याची मी तुम्हाला एक सूक्ष्म अशी सांगितली. बरोबर. ज्योतिष म्हणजे आणि कुंडली, मग ज्योतिष आणि कुंडली हे कसं मॅच केलं? अभिन्न अंग आहे ना ज्योतिषचं. कुंडली आहे, कुंडली आणि ज्योतिष हे एकमेकांना परस्पर पूरक आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. किंवा असं तुम्ही म्हणू शकता की एखाद्याचं जर भविष्य वर्तवायचं असेल तर त्याची कुंडली पाहावी लागते असं म्हणू शकता. तर कुंडली जी आहे, जी माणसाचं पूर्ण म्हणजे जन्मापासून तर मरेपर्यंत जो काही जे जीवन जगतो किंवा जे काही त्याच्यासोबत घटना घडतात काही असतं, हे सगळं त्या कुंडलीच्या 12 घरांमध्ये असतं. आता आपल्या शास्त्रानुसार किंवा आपल्या हिंदू धर्मानुसार आपला जो जन्म आहे किंवा आपलं जे लिव्हिंग आहे हे पुनर्जन्मावर आधारित आहे. म्हणजे जन्मोजन्मीचे जे आपले कर्म आहेत ते कर्म घेऊन आपण जन्माला येतो. मग ते कर्म चांगले असतील किंवा वाईट असतील तो एक वेगळा विषय आहे. ज्योतिषचा प्रामुख्यानं त्याच्यावरच भर आहे की तुम्ही जे काही चांगले कर्म केलेले आहेत त्याचं फळ तुम्हाला मिळेलच, वाईट कर्म केलेले आहे त्याचंही फळ मिळेलच. भगवंतानं गीतेमध्येही सांगितलं आहे कर्मण्येवाधिकार असते, म्हणजे कर्म करावंच लागेल, कर्म तर काही कोणाला चुकणार नाही. तर कर्म फळांवर आधारित तुमचं जे काही भूत वर्तमान भविष्य असेल ते सगळं ज्योतिषच्या या 12 घरांमध्ये सामावले. बरोबर आहे. मग आपण जर त्याचा विचार केला तर पहिलं घर जे असतं ते सुरुवातीला आपण एखाद्याची कुंडली जेव्हा उघडतो तेव्हा फर्स्ट हाऊस असं तिच्यात लिहिलेलं असतं. त्याच्यापासून जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं जर आपण गेलो तर ते 12 घरं तयार होतात. प्रत्येक घराचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. पहिलं घर म्हणजे ज्याला आपण लग्न म्हणतो, त्या घराचं नाव लग्न आहे. विवाह आणि लग्न याचा राहायचा काही संबंध नाही. त्या घराचं नाव लग्न आहे. पहिल्या घरामध्ये तुम्ही स्वतः येता, तुमचं स्वतःचं शरीर येतं, तुमचं फिजिक कसं आहे, तुम्ही कसे आहात, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, तुमच्या सवयी काय आहेत, हे सगळं पहिल्या घरात येतं. दुसऱ्या घरामध्ये तुमचं अँटी क्लॉकवाईज जेव्हा आपण फिरायला लागू तेव्हा जे दुसरं घर येईल त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब येतं. बरोबर. कुटुंब कोणतं? तुमचं इमिजिएट कुटुंब नाही, तुमचं जे काही जे फॅमिली खानदान म्हणतो खानदान म्हणतो तो तिच्यात येईल, तुमचं धन तिच्यात येईल, कुटुंबाचा काही व्यवसाय असेल, कुटुंबाविषयी व्यापक माहिती दुसऱ्या घरामध्ये. तिसऱ्या घरामध्ये सहोदर. आता सहोदरचा अर्थ असा की एकाच आईच्या उदरातून जन्म घेतलेले, भाऊ असो बहीण असो, हे तिसऱ्या घरात येतात. बॉडी पार्टचा विचार केलात आपले जे हात आहेत ते तिसऱ्या घरामध्ये येतात. चौथं घर हे तुमचं सुख, तुमचं वाहन, जे जे काही संपन्नता आहे ते सगळं चौथ्या घरात येतं. बरोबर. जी आई जी असते माता तिच्याविषयी जर माहिती पाहिजे असेल ते चौथ्या घरात येते. बरोबर. पाचवं घर म्हणजे तुमचं
गतजन्मात तुम्ही जे काही कर्म केलेले आहेत, चांगले असो वाईट असो, ते सगळे पाचव्या घरात येतात. सहावं घर म्हणजे रोग रिपोरून आयुष्यभर तुम्ही जेव्हा इथे जीवन जगता तेव्हा तुम्हाला काही रोग होतील का, तुमचे काही शत्रू तयार होतील का, तुमच्यावर काही ऋण चढेल का, हे सगळं सहाव्या घरात असतं. सातवं घर म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट लग्न जे पहिलं घर आहे ज्याला आपण लग्न म्हणतो, ज्याच्यात मी थोड्या वेळपूर्वी सांगितलं की तिच्यात आपण स्वतः असतो, त्याच्या एक्झॅक्ट समोर सातवं घर आहे. मग त्यात तुमची वाईफ येते, पत्नी, ती सातव्या घरात येते. तुमचा डेली जो काही हे असेल, धंदा असेल, त्या धंद्याचं जे काही आउटपुट असेल ते सातव्या घरात येतं. आठवं घर हे दुस्थानांपैकी एक आहे. जे जे काही वाईट असेल, पीडा, त्रास, हानी, हे सगळं आठव्या घरात येतं. नववं घर म्हणजे जसं पाचवं घर तुमच्या गतजन्माचं पाप पुण्याचा भय आहे, तसं नववं घर म्हणजे तुमचं येणारं आहे. बरोबर. थोडक्यात येणारी पाचवं घर हे संतान म्हटलं तर नववं घर हे तुमचं येणारं आहे, किंवा तुमचे पित्र जे झालेले आहेत त्या पित्रांचं स्थानही नववं आहे. बरोबर. तुम्ही जे कर्म करता, नोकरी करता, धंदा करता, जे काही करता, ते दहाव्या घरात येतं. तुम्ही जे कर्म करता, नोकरी किंवा धंदा, त्यातून तुम्हाला जे काही इन्कम मिळतं, प्रॉफिट होतो, लॉस होतो, तो अकराव्या घरात येते. आणि बारावं घर हे मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे तसं बारावं घर बरंच गोष्टी सांगतं, नुकसान दाखवतं, मेडिकल तुमचं मेडिकली काही प्रॉब्लेम असतील ते दाखवतं, हॉस्पिटलायझेशन दाखवतं, आणि मोक्षाचं सुद्धा घर त्याला बरोबरात, म्हणजे मृत्यूनंतर जे काही आहे ते बारावं घर. बरोबर. सर, माझं या घरांचं मी कसं ओळखलं पाहिजे की माझं कोणतं घर कोणतं, याच्यासाठी काय? आता याला हे बारा घरं झाले, याच्यासोबत नऊ ग्रह आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये. जसं सूर्य आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, राहू आहे, केतू. बरोबर. या नऊ ग्रहांमध्ये सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. आपण जर आकाशगंगेचा, आपल्या आकाशमालेचा विचार केला तर सूर्याच्या भोवती हे सर्व ग्रह फिरत असतात. मग त्यामध्ये एक इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स असे दोन पार्ट आहेत. बरोबर. सूर्याच्या इनर प्लॅनेट्समध्ये सगळ्यात पहिले येतो मंगळ, मग बुध आणि मग शुक्र. बरोबर. आणि आउटर प्लॅनेट्समध्ये जातो गुरु आणि शनी. हो. मंगळ हा ग्रह जो आहे हा व्यक्ती म्हणजे जी काही ऊर्जा आहे ती सगळी मंगळात सामावलेली आहे. तसं प्रत्येक ग्रहाचं असं स्वतःचं कारकत्व वेगवेगळं आहे. हां. पण ढोबळमानानं म्हटलं तर सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. सर्व जगातली जी सगळी जगाचा जो आत्मा आहे तो सूर्याचा आहे. बरोबर. सूर्याला पिताही म्हटलं जातं, चंद्राला माता म्हटलं जातं, मंगळाला तुमचा भाऊ म्हटलं जातं, बुधाला तुमचं बहीण म्हटलं जातं, शुक्र म्हणजे तुमची पत्नी, गुरु म्हणजे तुमचे वडीलधारे जे आहेत ते गुरु या संज्ञेत येतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग सर, आता आपण जर मेन मुद्द्याकडे वळलो आपल्या, की घरातील भांडणं, नवरा बायकोचा नाही संवाद, आजकाल अफेअर्स होतात वेगवेगळे, त्याबद्दल तुमचं मत काय, की कसं ते डिपेंड, काय प्रॉब्लेम असतं कुंडलीत की या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यावर काय सोल्युशन येऊ? नाही, कसं असतं, कुंडलीचा अभ्यास करूनच या गोष्टींवर बोलतायत की बरोबर कोणाचा विवाह आहे, कोणाचा घटस्फोट आहे, किंवा कोणाचं अजून काही जे तुम्ही प्रश्न उपस्थित केले की त्याच्यावर काही सोल्युशन आहे का, त्याच्यावर काही आहे का, तर ते कुंडलीचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच काही गोष्टी बोलता येतात. ढोबळमानानं काही गोष्टी सांगताही येतील. पण कसं असतं, जी समोर आपल्याला कुंडली दिसते तिच्यात जे दिसतं ते खरं मानणं हा सगळ्यात मोठा हे आहे. ते खोटं आहे असं मी म्हणत नाही, पण त्याच्यामागे बऱ्याच गोष्टी असतात ज्या जाऊन पाहाव्या लागतात, तेव्हा आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की चला बाबा याचं हे लग्न टिकेल का, किंवा हे घटस्फोट होईल का, किंवा काय जे काय असेल ते. म्हणजे कुंडलीला इंग्लिशमधून डिव्हिजनल चार्ट्स म्हटलं जातं. मग जी आपली मुख्य कुंडली आहे तिला जर आपण D1 म्हटलं तर असे D1 सारखे असे षोडश वर्ग म्हणून 16 कुंडल्या आहेत. तर आता आपल्या आपण विवाहाचा विचार करतोय तर विवाहाचा विचार करताना D9 म्हणजे नवमांश कुंडली जी प्रामुख्यानं पाहिली जाते. जे तुमची मुख्य कुंडली तर असतेच असते, पण D9चा सुद्धा विचार करावा लागतो. तिथं कोणता ग्रह कुठे बसलेला आहे, काय प्लेसमेंट आहे, त्याच्यावर कोणाचा प्रभाव आहे, किंवा अजून काय चांगलं वाईट जे काय बरोबर ते घटक कारणीभूत आहेत, ते सगळं तिथे जाऊन नवव्या D9 नवमांश कुंडली मध्ये. नवमांश कुंडली फक्त विवाहासाठीच नाहीये, नवमांश कुंडलीमधून बाकीचाही विचार होतो. पण जर डीप पाहिजे असेल की याच्या मागचे कारण काय आहेत, तर आपल्याला तिथे जाऊन त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि भांडणं जर होत असतील घरात तर मग मी
विवाह संस्थेशी रिलेटेड जोही काही प्रॉब्लेम असेल, चांगली गोष्ट असेल, त्याला आपल्याला D9 मध्येच कुंडली, मुख्य कुंडली सोबत D9 मध्ये जाऊन पाहावं लागेल. सर, आता जर कुणाचा विवाह होत नाही आहे तर त्यासाठी त्याने काय म्हणजे ते कसं होऊ शकतो? जसं मी तुम्हाला बोललो की मुख्य कुंडली तर आहेच आहे, त्याच्यासोबत D9 हा सुद्धा एक डिव्हिजनल चार्ट आहे जो विवाहासाठी पाहावाच लागतो. आता असा जर प्रश्न आला की एखाद्या व्यक्तीचा विवाह होत नाही आहे, तर सर्वप्रथम तर त्या कुंडलीचा अभ्यास करून या कुंडलीमध्ये विवाहाचं प्रॉमिस आहे का हे चेक करावं लागेल, म्हणजे विवाह होईल का नाही. कारण आपण एक म्हण आहे की आळातच नाही तर पोरात कुठून येणार. जर त्या कुंडलीमध्ये विवाहाचं प्रॉमिसच नसेल तर त्याचा विवाह होईल कसा? नाही, त्या वैयक्तिक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये विवाहाचं प्रॉमिस आहे का हे सर्वप्रथम चेक करावं लागेल. त्याच्यासाठी आपण कुंडलीतलं जे मी बोललो थोड्या वेळापूर्वी की सातवं घर आहे, त्या सातव्या घराचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. सातवं घर जर विवाहाचं प्रॉमिस देत असेल तर मग आपल्याला D9 मध्ये जावं लागेल, नवमांश कुंडलीमध्ये. तिथंही जर विवाहाचं प्रॉमिस फुलफिल होत असेल तर आपल्याला तिथून अंदाज लावता येऊ शकतो की या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये किंवा नशिबामध्ये विवाह आहे. आणि मग तिच्यावरून आपण काही आडाखे ग्रहांच्या पोझिशन्स काही याच्यावरून त्याला सांगू शकतो की बाबा इतक्या दिवसात तुझा विवाह होईल. ॲक्च्युली कसं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये, जे मी तुम्हाला आता बोललो की 12 ग्रह आहेत, 9 वे आहे, प्रत्येक जी कुंडली आहे ती 3 हिच्यात वर्क करते. ओके, ती कुंडली असो, तुम्ही घटना कोणतीही पहा, तुम्ही विवाह पहा, करिअर पहा, काहीही पहा, 3 हिच्यात 3 आहे सर. पहिलं जे आहे ते स्टॅटिक. ओके, स्टॅटिक म्हणजे तुम्ही जन्माला येताना जे काही सोबत आणलं आहे, जी काही ग्रह पोझिशन सोबत आणलेली आहे त्याला स्टॅटिक म्हटलं जातं. जे थोडक्यात कसं आहे, 24 तासवरती ग्रहांचं गोचर सुरू असतं. ज्यावेळेस तुम्ही जन्माला येता त्यावेळेसचा जो स्नॅपशॉट आपण काढतो त्या ग्रहांचा, दॅट इज युअर कुंडली, ती तुमची कुंडली आहे. बरोबर, तुमचा जन्म झाल्यानंतर तुमची कुंडली फिक्स झाली ग्रहांची पोझिशन, पण वरती तर गोचर सुरू आहे, वरती तर ट्रान्झिट सुरू आहे, वरती तर ग्रहांचं फिरणं चालूच आहे. जे तुम्ही सोबत घेऊन आला आहात त्याला स्टॅटिक म्हटलं जातं. मग हे जे तुम्ही सोबत आणलेलं आहे याचा अर्थ असा आहे की हे तुम्हाला मिळू शकतं, मिळेल असं नाही, हे मिळू शकतं. बरोबर आहे. मग हे कोण सांगेल की हे मिळू शकतं? तर त्याच्यासोबत दशा नावाचा एक पार्ट चालतो. ओके, ज्याला महादशा म्हटलं जातं, ती महादशा तुम्हाला सांगेल की हो हे तुम्हाला मिळू शकतं. मी अजूनही मिळू शकतं हा शब्द वापरतोय, मी असं म्हणत नाही मिळणार. त्याचा मी मिळू शकतं हा शब्द अशासाठी वापरतोय कारण जर तुमच्या हिच्यामध्ये खूप श्रीमंत व्हायचा योग असला आणि ज्या ग्रहाच्या योगे तो योग तयार होतोय त्या ग्रहाची महादशाच तुम्हाला आली नाही, तर योग असून नसून उपयोग काय? म्हणून मी महादशेपर्यंतही काय म्हणतोय की मिळू शकतं. आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो गोचर किंवा ट्रान्झिट, म्हणजे वरती जी ग्रहांची परिस्थिती सुरू आहे, फिरणं सुरू आहे, त्याला गोचर म्हटलं जातं किंवा ट्रान्झिट. आपण लहानपणी गोष्ट ऐकायचो की एखादा बाबा असायचा ज्याच्या पोटलीमध्ये बऱ्याच प्रकारचे खेळणे काही डमोक, त्यालाही माहीत नसायचं. बरोबर, तो यायचा आणि ते खेळणे वाटायचा, ज्याला जे मिळेल ते, कोणाला गाडी मिळते, कोणाला गोळा मिळायचा, कोणाला ज्याचं जसं नशीब असेल ते त्याला मिळायचं. तसं ती पोटली म्हणजेच गोचर आहे. ती पोटली तुम्हाला सांगेल की हे मिळेल का, म्हणजे कुंडलीत बसलेले ग्रह जो स्टॅटिक पार्ट आहे तो काय सांगतो की हे मिळू शकतो. जो डायनॅमिक पार्ट आहे दशेमधला तो काय सांगतो की यावेळेस मिळू शकतो. पण मिळेल की नाही हे कोण ठरवतं? तर गोचर ठरवतो. बरोबर. आता गोचर काय करतं? गोचर फक्त तुम्हाला ते फळ तुमच्यापर्यंत आणून देतं. म्हणजे आता विवाहापुरताच जर आपण विचार केला तर विवाहाचं प्रॉमिस कुंडलीत आहे, मग त्याला दशा अनुकूल आहे का? चला, दशासुद्धा अनुकूल आहे, मग त्याला गोचर येतं का? जर ते पर्टिक्युलर गोचर त्यावेळेस येत असलं चांगल्या ग्रहांचं, तो नंतरचा पार्ट आहे, शुभ ग्रह अशुभ ग्रह जे काय आहे ते. पण या 3 गोष्टींना जर संमती दिली तरच आपण म्हणू शकतो की या व्यक्तीचा विवाह होईल. आणि 95%मध्ये ते होतं, होत नाही अशातलं 5% लोकांचा मोस्टली. तो एक संशोधनाचा विषय आहे, 5% आपण बाजूला ठेवून देऊ, त्यांचे सुद्धा होतात. हो हो हो, पण तरी आपण म्हणू की 5% असतात. आता राहिला तुमचा मूळ प्रश्न की घटस्फोट का होतात किंवा घराघरात भांडणं का होतात. मी जे बोललो की गोचर जे तुम्हाला फळ देण्यास कारणीभूत असतं, हे गोचर कधी पॉझिटिव्हही असतं कधी निगेटिव्हही असतं.
जर गोचर निगेटिव्ह आलं आणि तुमच्या कुंडलीमध्ये जी ग्रहांची पोझिशन आहे ती सुद्धा निगेटिव्ह असली, आउटकम काय निघेल? निगेटिव्हिटी, निगेटिव्हिटीज निघेल, बरोबर. आणि म्हणून घटस्फोट होतात. हे पहा, त्याच्यामागचे सायंटिफिक कारणही बरेच आहेत. काल, देश, काल, परिस्थिती हा ज्योतिषशास्त्राचा एक बेसिक नियम आहे. म्हणजे जसा देश असतो तशी काळ असते तशी आज परिस्थिती खूप बदललेली आहे. आजकालच्या ज्या मुली आहेत किंवा मुलं आहेत ते करिअर ओरिएंटेड झालेले आहेत. हे करिअरसमोर बाकी कोणत्याच गोष्टीला काहीच समजत नाही, बरोबर आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींची वेळ निघून जाते. वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टी करायला गेलं तर काही त्याला अर्थ नसतो. याही गोष्टी कारणीभूत आहेत. आणि त्याच्यासोबत तुमच्या ग्रहांच्या पोझिशन. आता कुंडलीमध्ये असं म्हणतात, म्हटलंच जातं कॉमनली, की गुरु, शुक्र, बुध आणि चंद्र हे शुभग्रह आहेत, बरोबर. मंगळ, शनी, राहू, केतू हे अशुभग्रह आहेत किंवा पापग्रह आहेत. पण त्यांना पापग्रह शुभ पण शुभग्रहांमध्ये शुभमध्ये येतो. पण हे अशुभ किंवा पापग्रह नाही आहे. एक आपण लहानपणीचा कन्सेप्ट पहा, आपल्याला शाळेत शिक्षक शिकवायचे. एखादा शिक्षक असा असायचा की आपली चूक झाली की तो फार त्यांना आपल्या कानपट्ट्यात वाढायचा, बरोबर. आणि काही शिक्षक असायचे, जाऊ दे वो तू, दोन उद्बशा काढ, पाच उद्बशा काढ, ते म्हणणार. तर ते जे उद्बशा काढायला लावणारे होते ते शुभग्रह होते. आणि फार कानपट्ट्यात देणारा जो व्यक्ती होता दॅट इज त्याला आपण अशुभ ग्रह म्हणतो. तो अशुभ होता का? नाही, तो सुद्धा तुमच्या चांगल्यासाठीच प्रयत्न करतो. तसं या ग्रहांचं आहे. तुमच्या हातून काही चूक झाली किंवा तुमच्या हातून काही गतजन्माच्या कर्मानुसार तुमचं काही असेल पाप पुण्य, हो, त्याचे फळं हे ग्रह तुमच्यासमोर आणून ठेवतात, बरोबर. आता ते केव्हा द्यावे हे त्यांच्याही हातात नाही. जसं मी थोड्या वेळापूर्वी बोललो की गोचर ठरवतं, हो, आणि दशा ठरवते. मग तुमच्या दशा किंवा गोचर जर निगेटिव्ह आल्या तर मग हे भांडण होणे, घटस्फोट होणे या गोष्टी. मग आता याच्यावर सोल्युशनही आहे. हां, जर नवरा बायकोचं पटत नसेल किंवा भांडणं होत असतील किंवा काही, तर त्या कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास करून सातवं स्थान ज्याला आपण विवाहस्थान म्हणतो किंवा चौथं स्थान ज्याला आपण स्वतःचं घरही म्हणतो, याच्यावर कोणत्या वाईट ग्रहाची किंवा अशुभ ग्रहाची अशुभ दृष्टी आहे का, त्याला आम्ही आमच्या ज्योतिषशास्त्रीय भाषेत अफ्लिक्शनसुद्धा म्हणतो, ते अफ्लिक्शन आहे का, किंवा काही दशेमध्ये काही येणारी जी दशा आहे ती कोणा अशुभ ग्रहाची आहे का, किंवा जे गोचर येणार आहे ते अशुभ ग्रहाचा आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यावर सोल्युशन. उपाय कोणत्या टाईपचे असतात सर? म्हणजे असं असतं का की हनुमान चालीसा वाचायची किंवा असे काही वेगवेगळे उपाय असतात या गोष्टींवर? उपाय जर बोलायचं झालं तर कुंडली पाहिल्याशिवाय उपायांविषयी बोलता येणार नाही, की समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावरच उपाय सांगता येईल. आणि उपायांचंही असं आहे, जोपर्यंत व्यक्तीच्या स्वतःच्या मनात त्याला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमपासून त्याला मुक्तता पाहिजे आहे अशी इच्छा होत नाही तो उपायही काम करत नाही, बरोबर आहे. आणि शेवटी जो तो ज्याचं त्याचं नशीब त्याच्या कुंडलीत जन्माला घेऊन आलेला, बरोबर. जसं पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तसं पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तिथं पाहून हे केल्याशिवाय उपयोग नसतो. उपयोग नसतो, बरोबर आहे. सर, थँक्यू सो मच, तुम्ही जी पण माहिती दिली त्यामुळे आपली जी ऑडियन्स आहे त्यांना याच्यातून भरपूर फायदा होऊ शकतो. आणि तुम्हाला जर काही कन्सल्ट करायचं असेल तर सरांचा नंबर सर सांगतील तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. सरांची एक मिनिमल काही फी असेल ती तुम्ही चार्ज करून सर तुमचं पूर्ण कन्सल्टिंग करते. सर, नंबर काय आपला? 77581 3370. ओके ओके, चालेल. धन्यवाद सर, नमस्कार.